Porvorim in your flyover path kit exactly should the Porvorim Giri to Mandavi Bridge, Stilt Bridge, जो उपासा ते जी height जी ऐसा ते 5.5 मीटर आता है ती villager ऐसा मांगनी प्रमाण है और विषय कोटा आता अने villager agree और विषय समझ तुम्ही villager ऐसा मांगनी प्रमाण है तो steel bridge बांधता गले आमी कोटा अपने फट गया था वैसे सिनेमा कड़ी मीटिंग था लेकिन पर तो नाम किया था जानेवारी था लास्ट वीक का पर तो फाइनल मीटिंग था लेकिन फेब्रुवारी था ये काम चालू था त्या प्रमाण लोकांची मागणी आसा थंय 6 ते 6.5 मीटर हाइट करची आम्ही सांगला 6 मीटर पॉसिबल सिनेमाचे मीटिंग आम्ही सांगितले असा ते आमचे सेटलमेंट ऑफिसर आर्किटेक्ट कॉन्ट्रॅक्टर मीटिंग घेतल्या 6 मीटर पॉसिबल असा जो 6 लाईन असा तो 4 लाईन करतो आता ते किती पॉसिबल असा ना पॉसिबल असते आता लास्ट मीटिंग ठरतले की 6 लाईन हो जाईल 6 लेन जो असा हो जाईल ओके त्यांना ते म्हणता की 4 लेन करतो 6 लेन जो आणि एक्स्ट्रा 2 लेन असतो ड्रॉप करतो असं म्हणता तितलं पोर्शन म्हणजे म्हणजे असे असे विचार असा पण आम्ही जे किती असा नॅशनल हायवेच्या नॉर्म्स प्रमाणे थंय जे स्टील ब्रिजाचे काम असा ते आमचे प्रयत्न असा फेब्रुवारीत चालू करपाचे कित्याक ते जे ऑकॉर्डर बी जाल्ले असा कॉन्ट्रॅक्टराक काम कॉन्ट्रॅक्टर इंटरेस्टेड असा कॉन्ट्रॅक्टर म्हणटा चड दीस लाँग समज पेंडींग उरले जाल्यार आपल्याल्यान जावपाना आपूण मागीर तो लेंथान कितलो आसा तो ते लेंथ जवळ गिरी टू तुगेलो मांडवी ब्रिज म्हणजे जावपा जाय बाकी सगळें आतां पत्रादेवी टू हांगा म्हटल्यार पावलो रोड आनी ह्यावटेन तुगेलो मांडवी म्हणजे पणजे साकून तुगेलो वेर्ना वेर्ना वेस्टर्न बायपास नुया आनी तो करमळ घाट जो आसा तोय आमकां फॉरेस्टांनी क्लियरन्स एरिजा मेळटले समज एक आनी एक 2 मील लागतले क्लियरन्स मेळपाक थंय जवळ जवळ 1,500 झाडां आसा आनी म्हणजे फॉरेस्ट इतले आमी क्लियरन्स किद्याक दुसरे कडेन झाड रोवपाचो प्रपोजल आसा तो आमी तेज्या 3 पटीन जाल्यार रोवन दिता आमी जागे आसा ते प्रमाणे आमी इंट्रस्टेड आसा सरकार तेन्ना नॅशनल हायवेचे काम जे आसा खंय खंय उरलां ते आमी बेगींतल्या बेगीन सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन मांडून युनियन मिनिस्टर मांडून आमी 1,500 झाडां खंय कातले करमळ घाटा पण 1,500 झाडां रोडाक कट करतले पण मागीर तुम्ही ती पोत्तीन रोवपाचो प्रपोज खंय थिंगा सायडीकूच रोडा सायडीक जमीन आतां फॉरेस्ट एरिया आसा नाल्यार तेंकां आमी जमीन दिवची पडटा दुसरी झाडां रोवपाक आमी स्टेट गव्हर्मेंटान जमीन दिवची पडटा तुमकां दिसना एका इशू बा कितें जातलो म्हणून डेव्हलॉपमेंट करतो जाल्यार खंय तरी मातशें कॉम्प्रोमायज करचेच पडटले न्ही पब्लिका खातीर डेव्हलॉपमेंट स्वता खातीर न्ही न्ही आतां कोणी इंडस्ट्री घालता फॅक्टरी घालता तेजे खातीर झाडां मारपाक आमी केन्ना परमिशन दिवचे ना हे आमचे गोंय रस्ते बरे जावपाक जाय बिजनेस वाडपाक जाय ट्युरिजम वाडपाक जाय सो तुमी रस्ते करता तेन्ना ऑप्शनूय दवरलेले आसा सेपरेट टीम खंयच्याय स्टेटीचो खंयच्याय कंट्रीचो पळयात तुमी रस्ते जे बरे आसतात तो सदांच नंबर वन आसता रस्त्याचेर बांदणी सगळी सो हेका परमिशन मेळ्ळां तुमकां मेळपाचें हा दिवपाक जाय दिवंक ना फॉरेस्ट मिनिस्टर मुख्यमंत्रीच न्ही सो तेचो प्रयत्न चालू आसा सो मेळटले तुमकां हय क्लियरन्स मेळटलें आमी 3 पटीन झाडां थंय लावपाचें लायतले ओके